नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र आय एस स्पेशल व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे नुकतंच भारत शासनाने वंदे भारत मिशन 2020 हे जारी केलेलं आहे तर हे वंदे भारत मिशन काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊ या वंदे भारत मिशनच्या माध्यमातून भारत सरकार परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतास आणण्यासाठी विमान पाठवणे आणि अगोदरच सांगितल्याप्रमाणे हे आधुनिक इतिहासातलं सगळ्यात मोठं असं रेस्क्यू ऑपरेशन आहे ज्याला आपण इवॅक्युएशन ऑपरेशन म्हणतो याच्या अगोदर सुद्धा भारताने भरपूर इवॅक्युएशन ऑपरेशन राबवले आहेत परंतु हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आहे जे आकड्यानुसार जवळपास साधारण अडीच लाख लोक या ऑपरेशनच्या माध्यमातून भारत सरकार भारतात परत आणणार आहे आणि याच्या अगोदर काही जे ऑपरेशन झालेले आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर ते ऑपरेशन म्हणजे एक याच्या अगोदर सर्वात मोठं एकोणीसशे नव्वद साली कुवेत मधून भारतीय लोकांना भारतात परत आणलं होतं आणि त्याच्यावर अक्षय कुमारचा एअरलिफ्ट हा सिनेमा आधारित होता तर त्यावेळेस साधारणत एक लाख सत्तर हजार लोकांना त्यांनी परत भारतात आणलं होतं कुवेत युद्धादरम्यान त्यानंतर तसंच दुसरं एक ऑपरेशन राहत होतं हे ऑपरेशन राहत येमेनमधून मधून दोन हजार पंधरामध्ये भारतीयांना भारतात वापस आणण्यासाठी राबवलं होतं तसंच ऑपरेशन मैत्री हे दोन हजार पंधरा सालच्या नेपाळमधल्या विध्वंसक भूकंपातून भारतीयांना आणण्यास ते चालू केलं होतं तसंच ऑपरेशन सेफ होम कमिंग हे जे आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये लिबियाच्या गृह युद्धादरम्यान भारत सरकारनं राबवलं होतं आणि ऑपरेशन सुकून हे लेबनॉन युद्धाच्या दरम्यान भारत सरकारनं राबवलं होतं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जिथं जिथं भारतीय लोक अडकलेले असतील त्या सर्वांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध असते आणि त्यासाठी या ऑपरेशनना विविध प्रकारचे ते नाव देतात तसंच आपलं या जे ऑपरेशन आहे ते आहे वंदे भारत मिशन आणि हे आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑपरेशन आहे आणि हे टू वे ऑपरेशन आहे म्हणजे भारतात अडकलेले नागरिक सुद्धा त्यांच्या देशात भारत इथून नेणार आणि त्याच विमानातून भारतीय सुद्धा भारतात ते परत आणणार आणि परंतु या सर्व घडामोडीच्या जागतिक घडामोडीचा विचार करता सर्वांची पहिले अगोदर वैद्यकीय तपासणी होईल आणि नंतरच त्यांना तिथे न्यायची परवानगी मिळणार आहे बरोबर आणि आता आपण त्याकडे थोडक्यात बघूया तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जागतिक परिस्थिती काय सगळ्या कोविड नाईन्टीन मुळे सगळे लोक जिकडे तिकडे अडकलेले आहेत तर त्यासाठी ही मिशन आहे आतापर्यंत हे सर्वात मोठी मोहीम आहे आणि विशेष करून तिरुअनंतपुरम दिल्ली आणि मुंबई विमानतळावर या संदर्भात विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे आरोग्य संदर्भात विशेष व्यवस्था इथे केलेली आहे आणि जे लोक तिकडून येतील त्यांना चौदा दिवस कंपल्सरी क्वारंटाईन करणार आहे आणि तो सर्व खर्च त्यांच्याकडून घेणार आहेत आणि मित्रांनो एक लक्षात घ्या या अभियानामध्ये एअर इंडिया महत्वाची भूमिका बजावणार आहे आणि हे ऑपरेशन पेड ऑपरेशन आहे म्हणजे या सर्वांना तिकीट घेऊन यावं लागणार आहे बऱ्याच जणांचा गैरसमजेल की भारत भारत सरकारचं मिशन आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट असेल नाही तर त्या सर्वांना जे जे काही तिकिटाचे दर असतील ते त्यांना देणं ते आवश्यक आहे भारत सरकारनं एव्हिएशन मिनिस्ट्रीनं ते दर त्या त्या देशासाठी त्यांनी ते ठरवलेले आहे आणि सात मे ते तेरा मे या पहिल्या आठवड्यात जवळपास चौसष्ट उड्डाणे आयोजित करण्याचा त्यांचा मानस आहे आणि या भारतीय वायू सेनेसोबतच भारतीय नौदलाची सुद्धा भारतीयांना परत आणण्याची कामगिरी ते बजावणार आहेत जे हे दोन नाव लक्षात ठेवा आय एन एस जलस्व आणि आय एन एस मगर या दोन जहाजांच्या माध्यमातून मालदीवहून भारतीयांना परत आणणार आहे लक्षात ठेवा मालदीवहून बरोबर आणि त्यानंतर आय एन एस शार्दूल हे दुबईवरून भारतीयांना परत आणणार आहे आणि हे जी चौसष्ट <coughs> विमानाचं जे आयोजन केलेलं आहे त्यापैकी हे काही देश आहेत म्हणजे ए ई आहे कतार आहे सौदी अरेबिया आहे ब्रिटन आहे सिंगापूर आहे अमेरिका आहे फिलिपिन्स बांगलादेश बहारीन मलेशिया कुवेत या सर्व देशातून जे जे भारतीय अडकलेले आहेत त्यांना वापस आणणार आहेत आणि जे इकडून त्यांच्या देशात ते नेणार आणि हा टॉपिक आपण सिलेक्ट करण्याचं कारण काय तर याच्या अगोदर एम पी एस सी न याच्या ऑपरेशन्सवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि हे लेटेस्ट ऑपरेशन आहे तर आपल्याला याच्याबद्दल थोडी माहिती असणं आवश्यक आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त एवढं नाव लक्षात ठेवा वंदे भारत मिशन त्यातलं ना कोणतं नाव मदत कोणाची आहे मॅक्झिमम एअर इंडियाची त्यानंतर भारतीय नौदला सुद्धा त्यामध्ये मदत आहे आणि हे ऑपरेशन जे आहे ते फ्री नाही हे ऑपरेशन पेड आहे एवढं लक्षात ठेवा याच्यानंतर अजून काही ऍडिशन असतील आपण परत व्हिडिओ म्हणून त्या संदर्भात तुम्हाला अपडेट देऊ आणि अशाच विविध उपक्रमांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू